पुढची बातमी आपण पाहूया मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्य सरकारनं सुरू केलेली भूसंपादनाची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा गोदरेज कंपनीनं ना उच्च न्यायालयात केलेला होता गोदरेजनं विक्रोणीतील जमीन अधिग्रहणासला आव्हान दिलेलं होतं आणि दाखल केलेल्या याचिकेवरती हायकोर्ट आज आपला अंतिम निकाल दे गोदरेजच्या आडमोठ्या भूमिकेमुळेच हा प्रकल्प रखडल्याचा दावा राज्य सरकारचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला आज हिरवा कंदील मिळणार का हे पाहणं महत्वाचं असेल पुन्हा एकदा अमेर राणे यांच्याकडे आपण जातोय आम्ही अगदी थोडक्यात गोदरेजची याचिका नेमकी काय आहे आणि आज अंतिम निकाल येण्याची शक्यता कितपत ज्ञानदा सकाळी साडे दहा वाजता मुंबई उच्च न्यायालय यावर आपला अंतिम निकाल देईल आणि त्यानंतर गोदरेजला दिलासा मिळतो का या संदर्भात हे पाहावं लागेल विक्रोळीतली जी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया होती राज्य सरकारची ती चुकीची आहे आणि आपल्याला कमी परतावा मिळतोय असा आशियाचा एकंदरीत गोदरेजचा दावा होता आणि तो त्यांनी जो आधी करार केलेला होता तो रद्द करत परस्पर नव्यानं करार करण्याची मागणी केली परंतु राज्य सरकारनं त्याला विरोध केलेला होता आम्ही गोदरेजला पुरेशी रक्कम दिलेली आहे त्यामुळे त्यांचा हा दावा योग्य नाही हा बहुपयोगी आणि लोकोपयोगी प्रकल्प आहे त्यासाठी गोदरेजनं अशा प्रकारे आडकाठी करत या प्रकल्पाला विलंब करू नये अशी राज्य सरकारची ठाम भूमिका आहे त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालय राज्य सरकार आणि गोदरेज यापैकी कुणाच्या पक्षात आपलं मत टाकतं यावर बुलेट ट्रेनचा आगामी जो पुढचा महत्वाचा टप्पा आहे जो रखडलेला आहे त्याचा मार्ग मोकळा होतो का हे पाहावं लागेल ज्ञानदा धन्यवाद अमेय या सगळ्या माहितीबद्दल बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची पाहत राहा एबीपी माझा